SMS Kinetic e-mobility showroom, electric bikes and auto मिलने का एक मात्र स्थान। कन्हाने ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 392 व्या जयंती निमित्त जय मानवता सार्वजनिक बहुउद्देशीय संस्था कन्हानद्वारे भव्य कन्हान प्रीमियर लीग फ्रेश आर्म ओपन टेनिस बॉल टूर्नामेंटचे आयोजन करण्यात आले असून कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करत भव्य क्रिकेट टूर्नामेंटचा शुभारंभ करण्यात आला। शनिवार दिनांक 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 392 व्या जयंतीनिमित्त जय मानवता सार्वजनिक बहुउद्देशीय संस्था कन्हानद्वारे भव्य कन्हान प्रीमियर लीग फ्रेश आर्म ओपन टेनिस बॉल टूर्नामेंटचे आयोजन तेजाब ग्राउंड पोलीस स्टेशनच्या मागे करण्यात आले। या भव्य क्रिकेट टूर्नामेंटचा शुभारंभ रामटेक विधानसभा क्षेत्राचे आमदार आशिष जयस्वाल यांच्या हस्ते, रामटेक लोकसभा क्षेत्राचे खासदार कृपाल तुमाने, तहसीलदार प्रशांत सांगडे, कन्हान पोलीस निरीक्षक विलास काळे, सामाजिक कार्यकर्ता रामेश्वरजी बावनकर, नगर परिषद नगराध्यक्ष करुणाताई आष्टनकर, जय मानवता बहुउद्देशीय संस्था कन्हानचे अध्यक्ष वर्धराज पिल्ले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करीत भव्य क्रिकेट टूर्नामेंटचा शुभारंभ करण्यात आला। भव्य क्रिकेट टूर्नामेंटमध्ये नागपूर, कामठी, कोराडीसह विविध ठिकाणातून आलेल्या 30 क्रिकेट संघाने सहभाग घेतला आहे। या भव्य क्रिकेट टूर्नामेंटचा पहिला सामना अन्ना टीम कामठी आणि जगदंबा टीम कन्हानमध्ये खेळला गेला। या सामन्यात जगदंबा टीम कन्हानने उत्तम कामगिरी बजावत पहिला सामना जिंकला। दुसरा सामना किंग्स कन्हान आणि MH 49 टीम नागपूरमध्ये खेळला गेला। हा सामना किंग्स कन्हानने जिंकला। तिसरा सामना जगदंबा टीम कन्हान आणि किंग्स कन्हान मध्ये खेळला गेला। हा सामना जगदंबा टीम कन्हानने जिंकल्याने मॅन ऑफ द मॅच पुरस्कार जगदंबा टीम कन्हानचे खेळाडू सागर राऊत यांना मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला। शहरात बऱ्याच दिवसापासून क्रिकेट टूर्नामेंटचे आयोजन करण्यात आल्याने टूर्नामेंटच्या पहिल्याच दिवशी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करून टूर्नामेंटचा आनंद घेतला। या भव्य क्रिकेट टूर्नामेंटमध्ये फायनल विजेता टीमला प्रथम बक्षीस 51,000 रुपये आणि सन्मान चिन्ह रामटेक विधानसभा क्षेत्राचे आमदार आशिष जयस्वाल यांच्या हस्ते आणि उपविजेता टीमला द्वितीय बक्षीस 25,000 रुपये आणि सन्मान चिन्ह कन्हान नवरात्र गरबा महोत्सव यांच्या हस्ते वाटप होणार असून बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, हॅट्रिक, मॅन ऑफ द मॅच मान्यवरांच्या हस्ते वाटप होणार आहे। या भव्य क्रिकेट टूर्नामेंटचा शुभारंभ कार्यक्रमात नगर परिषद उपाध्यक्ष डायनल शेंडे, नगरसेवक अनिल ठाकरे, नगरसेविका मोनिका पोनीकर, छोटू राणे, चिंटू वाकुडकर, हरीश तिडके, अजय चव्हाण, भरत पगारे, प्रकाश तिवारी सह आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र TV24 साठी ऋषभ बावनकर, कन्हान, नागपूर। जहां आपको इलेक्ट्रिक वाहनों में मिलेगी अत्याधुनिक सुविधाएं, जिंग इलेक्ट्रिक एंड जूम इलेक्ट्रिक ई बाइक्स, इसके अलावा इलेक्ट्रिक ऑटो में मिलेंगे 4 मॉडल्स, काइनेटिक सफर स्मार्ट, काइनेटिक सुपर DX, काइनेटिक सफर जम्बो, काइनेटिक सफर शक्ति, काइनेटिक ग्रीन सफर स्मार्ट, स्ट्रॉन्ग, स्पेशियस एंड सुपीरियर ई रिक्शाज, लो इन्वेस्टमेंट एंड हायर रिटर्न्स। विजिट अस एट चिटनीस पार्क स्क्वेयर, रुईकर रोड, महल, नागपूर। कॉन्टैक्ट अस 9096654447। सोचो स्मार्ट, खरीदो सफर स्मार्ट।